लहानपणा देगा देवा असं साक्षात गणपती बाप्पा म्हणतायत मुंबईतल्या एका चित्रशाळेत. इथल्या मूर्ती लोभसवाण्या आहेत, नक्की पहा. त्रिमूर्ती गणेश चित्रशा इथल्या बाल रूपातल्या गणेशाच्या या मूर्ती. उंदीर मामा सोबत खेळणारा गणपती, त्याच्या बाबांशी अर्थात शंकराच्या खांद्यावर बसून खेळणारा गणपती, गायीच्या वासरासोबत खेळणारा गणपती, अशी गणपतीची निरागस आणि लोभसवाणी रूप. हे बाल गणेश खेळवून ठेवणारे आणि प्रेमात पाडणारे. चाळीत आम्ही बाहेर काम करायला बसत होतो, त्यावेळी मग लहान मुलं वगैरे बाहेर खेळत असायची, तिथून ॲक्च्युली क्लिक झाली. म्हणजे 2010 मी पहिल्यांदा बालगणेशाचे वेगवेगळे रूपं वेगवेगळ्या ॲक्शनमध्ये मुंद्राशी खेळतो आहे, परत मोदक पकडून बसला आहे, वडिलांच्या खांद्यावर बसला आहे, अशी कॉन्सेप्ट तिथून सुरुवात तिथून झाली 2010 पासून. ही मनमोहक खेळकर आणि खोडकर रूपं साकारली आहेत मूर्तीकार विशाल शिंदे यांनी. विशाल यांनी 2010 पासून मूर्तीकार वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावला आणि ही कला जोपासली. पूर्वीपेक्षा आता एक आम्हाला बरीच मागणी आहे. पूर्वी पॅरिस प्लास्टर लोक हे करत होते, पण आता कमी आहे त्याचं, हे प्रमाण वाढत चालले मातीचं. विशाल यांनी निरागस लहान मुलांचं रूप डोळ्यात साठवलं आणि त्याचं प्रतिबिंब या गणपतीच्या मूर्तींमध्ये उमटलं. आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती ही कायमच जरा हटके असावी आपल्यातल्या प्रत्येकालाच वाटत असतं. ह्या बालगणेशाच्या ज्या मूर्ती आज बाजारात पाहायला मिळत आहेत त्यांना विशेष पसंती आहे अनेक ग्राहकांकडनं. इको फ्रेंडली पद्धतीने साकार झालेल्या मूर्तींना अनेकांनी दाद दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह सुस्मिता पत आणि झी मीडिया मुंबई.